आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दलित वसाहतीत दुर्गंधीचे साम्राज्य, तळे, गल्ली, रस्त्यावर गटारीचे पाणी, दूषित पाण्यातून नागरिकांचा वावर, शासनाच्या योजनांपासून कायम वंचित. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील खवटकोप या गावातील नागरिक कर्नाटक राज्यातील सर्वात उच्चांकी सरकारी नोकरीत कार्यरत असल्याचे गाव म्हणून ओळखले जाते. पण या गावातील दलित वसाहत मात्र अद्याप शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे वसाहतींची दैना झाली आहे. खवटकोप हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे, तर शंकरटी या ग्रामपंचायतीला जोडलं गेलं आहे. या ग्रामपंचायतीमधून अध्यक्ष आणि सदस्यांच्या वैयक्तिक द्वेषापोटी इथली दलित वसाहत विकासापासून वंचित राहिली आहे. या वसाहतीची सध्या पार दैना उडाली असून वसाहतीतील तळे, गटारी आणि रस्त्यांची अतोनात दुर्दशा झाली आहे. गटारीतील दूषित पाणी घरासमोर रहदारीच्या मार्गावर तुंबले आहे. यामुळे येथील दलित नागरिक, महिला, वयोवृद्ध यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. तर दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अनेक रोगांची लागण झाल्याने येथील नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी सततची पळापळ करावी लागते. पाण्याचे नळ तुटल्याने पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळत आहे, तर आंबेडकर भवनात गटारीचं पाणी घुसलं आहे. यापेक्षा सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गावातील सर्व गटारीतील पाणी एका ठिकाणी करत ते पाणी जवळील कृष्णा नदीत सोडून तेच पाणी गावात पिण्यासाठी उचलले जात आहे. अध्यक्ष आणि सदस्यांनी मतभेदामुळे या दलित वसाहतीचा विकासच खुंटला आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तर जाणून बुजून दुर्लक्ष केलंच आहे, परंतु प्रशासन अधिकारीही मनावर घेत नाहीत. मानवता म्हणून तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या वसाहतीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि वसाहतीतील रहिवाशांची या नरकातून सुटका करावी अशी मागणी इथले रहिवाशी करत आहेत. महानकर न्यूज साठी कृष्णा आरगे.